पण म्हटलं आपण पैसे भरलेत म्हणल्यावर लादून कर्ज म्हणून नाही का वसूल केलेच पाहिजे सगळे पैसे. हे बघा या बघा या बघा म्हणजे दादला जरी आलो तरी आपलं काय मराठवाडा जाईना. मराठवाड्याची लोक कांदा बटाटा पोहा जर आपण घेतला समजा 350 ग्रामचे 650 रुपये आईच्या गावात 12 भावात. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. घरच्यासारखी झोप झालेली ताजमध्ये. मला वाटलं ताजमध्ये वेगळी झोप येईल पण घरच्यासारखीच आलेली. आपण माणसं असले तर का आपल्याला झोपायला दगडावर बी ठेवलं तरी आपण तशीच झोपतोच. कुठे बी ढाराढूर अभ्यास करून कामं करून थकलेले माणसं आहेत आपण आयुष्यात. त्यामुळे झोपत्याचा आपल्याला कधीच कोणाच इश्यू नव्हता. आता सकाळी सकाळी ताज हॉटेलमधून व्ह्यू कसा दिसते ते बघा. दिसायला तुम्हाला माग सूर्य. त्यामुळे तुम्हाला जरा झूम करून दाखवतो कारण आपल्या मोबाईलला झूम बी आहे खतरनाक. झूम करून दाखवू जरा. गुड मॉर्निंग मुंबई. आणि माझ्या आयुष्यातील ही एक अतिविशिष्ट सकाळ नक्कीच असणार आहे कारण जेव्हा केव्हा आपण मुंबईमध्ये येत होतो मी तेव्हा नेहमी त्या साईडला होतो म्हणजे गेटवे ऑफ इंडियाकडून समुद्राकडून ताज हॉटेलकडे बघत होतो. परंतु आज ताज हॉटेलच्या मधून गेटवे ऑफ इंडियाचा आणि समुद्राचा हा विहंगम नजारा मी बघतो आहे. आणि बघू शकता भारताचा ध्वज राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि सूर्य पूर्वेकडून उगवतो आहे. प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी ताज हॉटेलमध्ये यायला पाहिजे. एकदा तरी म्हणजे मी रोज रोज येऊन राहा असं नाही म्हणतो आहे पण एकदा तरी कारण फिलिंग भारी असते ही आणि खतरनाक असं मला वाटतं आहे. आता काय वाटतं आहे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. बघा कसल्या दिसत आहेत बोटी भारी अतिशय नयनरम्य आयुष्यभर हृदयामध्ये कुठेतरी साठवून ठेवावा असा हा नजारा आहे. ताजमहाल टॉवर आहे आणि हे आहे ताजमहाल पॅलेस. बाहेरून ताज हॉटेल कसं दिसतं यावर बघितलं नव्हतं तुम्हाला दाखवतो. आणि हा इकडे आहे गेटवे ऑफ इंडिया. आणि कबूतर कबूतर सगळीकडंच दिसते. आणि पांढरे शुभ्र शूज घालून एवढा चांगला लुक केल्याच्यानंतर थोडेसे फोटो थोडेसे व्हिडिओ तर बनतातच. हां पण ते आम्ही काढून घेतले सकाळी सकाळी. म्हणजे कसं एकदा का मुंबईची दुपार झाली तर अंगातून घामाच्या नुसत्या धारा वाहत्या धारा. आणि गेटवे ऑफ इंडिया म्हटलं की कबूतर आलेच. सगळीकडे घाण करून ठेवणारा पक्षी हा पक्षी मुळात का आहे. तर रूम टूर करूयात आपण. ताजमहाल पॅलेस हा एकंदरीत क्वीन साईज बेड आपण म्हणू शकतो डबल बेड. ते बाजूला त्यांनी दोन पाण्याच्या बॉटल एक ग्लास आणि एक हे दिलं आहे ते काय म्हणतात त्याला टेलिफोन काही जर काम पडलं तर त्यांना कॉल करायचा. इकडे सुद्धा अशी एक चेअर आहे इथे ठेवलेली आणि इथे परत एक पाण्याची बॉटल परत एक फोन ठेवला आणि इथे हा आमचाच फोन आहे बरं नाही तर मसाल तीन दिलं का आणि पेन्सिल आणि हे दिले नोटपॅड इथं काही जर समजा लिहायचं असलं तर आपण तिथं लिहू शकतो. असा एक विषय आहे. ही एक फ्रेम आहे इकडे इकडे सी टी व्ह्यू दाखवतो. आणि हे आमचे मित्र कैलास तांदळे सर महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांनी हातामध्ये सफरचंद घेतलेलं आहे. आपल्यासारखं ते कोणतं पण फळं खात नाहीत चांगली चांगलीच फळं खाते तिथं त्यांनी सफरचंद मोसंबी आणि हे एक पेर दिलेलं आहे. हा चाकू जर आपल्याला कापून खायचा असेल तर आणि ते चकना दिला आहे. दारू नाही पित आम्ही कुणीच परंतु चकना आहे. चकना मात्र आम्ही संपून टाकू. ॲपल डे कीप डॉक्टर सावे असा आरोग्यदायी सल्ला मी आपल्याला देईल. आणि डॉक्टर जर समजा तुमची गर्लफ्रेंड असेल तर ॲपल खाऊ नका नाही तर मग तीच तुमच्यापासून अवेअर राहायची. इथून तुम्ही बघू शकता व्ह्यू गेटवे ऑफ इंडियाचा जबरदस्त असा हा नजारा इथून दिसत आहे. माझ्या मित्रांनो बघू शकता इकडे सी व्ह्यू इकडे सगळ्या जिकडे तिकडे बोटीच बोटी दिसतात. समुद्र म्हणल्यावर काय बोटी असणारच नाही. इकडे परत तुम्हाला तेच दुपारची वेळ आहे त्यामुळे तेवढे काही पर्यटक इथे नाही येत. संध्याकाळा मात्र हे सगळं पॅक असते फुल पॅक. कसा आहे व्ह्यू खतरनाक. हे आमचे अनिल शेठ गीते माझ्यासोबत तुम्हाला इथे दिसत असतील. मी तुम्हाला दाखवतो एकदा बॅक कॅमेरामध्ये अनिल शेठ गीते वंजारी समाजरत्न परळीचा ठाण्या वाघ म्हणून युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि बरेच काही काही असलेले अभिनेता. त्यांनी आता नुकताच एक ॲपलचा बाईट त्यांनी घेतलेला आहे. मी पण घेतो कारण अनिल कुमार गीते जर असतील तर कुठलंच फळ जास्त वेळ राहू शकत नाही. त्यामुळं ते आणतच आहे सगळं. या टॉवरमध्ये आपण पाहूयात. ग्लासेस दिलेले आहेत पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कुणीच दारू पित नाही त्यामुळे
हे ड्रॉवर आमच्या कामाचं नाही आहे. ह्याच्यामध्ये हे टी व्हीचं हे आहे, इथं टी व्ही आहे आपण बघू शकता. त्यानंतर इथे फ्रीज हे असलं, फ्रीजमध्ये काही नाही आहे, कशात तरी छोटे छोटे ठेवलं इथे काय माहीत नाही, बघू फ्रीजचं काय. त्यानंतर इथे चहा कॉफी जर करायची असेल सगळं सामान इथे आहे. आणि हे इलेक्ट्रिक केटल आहे, याच्यामध्ये आपण करू शकतो. इथल्या पाण्याच्या बॉटल मात्र खास आहेत, पात्या बघा कशी पात्याची बॉटल आहे. आणि हे जे आहे इथे, हा काय बघूयात, इथे लिहिलं आहे की प्रायव्हेट बार, जर आपल्याला समजा ऑर्डर करायचं असेल, हाऊस वाईन 1000 रुपये, सिलेक्शन ऑफ 4 बाईट्स 3500, 4000, 2500 हे काय आपल्या कामाचं नाही आहे. एकंदरीत ही चावी मी तुम्हाला दाखवली होती, लाकडापासून बनवलेली आहे, ते प्लास्टिक त्यांनी सगळं कट केलं आहे इको फ्रेंडली म्हणून, नाही का, असा हा विषय आहे. बाकी हे वॉर्डरोब आमचाच आहे विषय, इकडे पाहूयात काय सेफ आहे, काही पैसे बिसे सेफ ठेवायचे असतील तर ही सेफ आहे, परंतु आमच्या खिशात आता दमडीसुद्धा उरलेली नाही आहे, त्यामुळे ह्याची काय आम्हाला गरज नाही, नाही का. बाकी इकडं भला मोठा असा आरसा, इकडं तिकडं आरशाचीच भर इथे यांनी घातलेली आहे, ते हे सामान ठेवायला याच्यामध्ये नाही आहे, काहीच ड्रॉवर येते रिकामे रिकामे. इकडे बाथरूम विषय, इकडे बाथरूमचा टूर आपण करूयात, टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट. अरे बाथरूममध्ये सुद्धा हाकताना किंवा धुताना जर काही समजा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही ते फोन करून त्यांना कळू शकता, असं काही नाही, पण त्यांनी तिथे फोन दिलेला आहे. इमर्जन्सी आता संडास करताना दुसरी कुठली इमर्जन्सी काय येऊ शकते त्यांचं त्यांनाच माहीत नाही, ते फोन त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर तिथे बाथटब सुद्धा आहे, गावाकडे डबक्यात पोहणारे माणसं आता बाथटबमध्ये कसं काय मावतील हा एक लय मोठा प्रश्न आहे. आणि बाथटब म्हणजे पाय अकडूनच तिथे बसावं लागेल, कारण बाथटब मला 5 फुटाचा दिसतो आणि आम्ही माणसं आहोत 6 फुटाचे. आणि हा इथे भला मोठा आरसा बघू शकता, इकडे सुद्धा एक छानसा असा आरसा ह्यांनी दिलेला आहे, छानशी अशी लाईट सुद्धा आहे तिथे. बाथरूम असा होता असं खतरनाक असं हे बाथरूम, जबरदस्त नादखुळा कार्यक्रम आहे, ते 2 टॉवेल पण आहेत, काय विषय नाही. आणि इथे जर समजा शॉवर घ्यायचं असेल तर ह्यांनी शॉवर सुद्धा इथे दिलेला आहे. मिळालेल्या सगळ्या सुखसुविधांचा पुरेपूर फायदा घेणे याला म्हणतात, बघू शकता. हे आमचे पहिलवान बाथटब मध्ये मावना झाले तरी सुद्धा फायदा घेत आहेत, ते कोमट असं पाणी करून निवांत कार्यक्रम चालू आहे त्यांचा गावाकडे नदीमध्ये विहिरीमध्ये. हे बघा हे बघा हे बघा, म्हणजे ताजला जरी आलो तरी आपलं काय मराठवाडा जाईना, मराठवाड्याचे लोक येत आहे, पाणी कधी पाहिलं नाही, आता पाणी पाहायला भेटायला सोडणं झालेत त्यांचं. असाही एकंदरीत विषय, विषय गंभीर तरी खंबीर. वेडा झालो पाहून हा पांढरा शुभ्र गाऊन, असे म्हणत हा पांढरा शुभ्र गाऊन आंघोळीनंतर अनिल शेठ गीते यांनी घातलेला आहे आणि ते आता नाश्त्याला जाण्यासाठी सज्ज आहेत. हॉटेलमध्ये रूम बुक करताना जर आपण समजा नाश्ता त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं तर नाश्ता बफे राहते. बफे म्हणजे कसं, अनलिमिटेड, किती बी दाबून खा. तर दाबून म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती आहे मग आपण कसं दाबून खात होतं, तर एवढे नाश्त्याचे प्रकार होते का मी स्वतःच येडा झालो का खाल्लं पाहिजे का नाही, पण मी ठरवलं होतं का प्रत्येक पदार्थ खाल्ला गेलाच पाहिजे. हे पाय अनिल शेठ पहिलवान कसा खाऊन राहिला, तर नाश्त्यामध्ये एवढे पदार्थ होते तुम्हाला का सांगू. फ्रूटपासून ड्रायफ्रूटपर्यंत आणि चिकनपासून मच्छीपर्यंत सगळे पदार्थ याच्यामध्ये इन्क्लूड होते. तुम्ही आता पाहू शकता अनिल शेठच्या थालीमध्ये जे पदार्थ ते येणं कधी जिंदगीत पाहिले नाही ते येणं नाश्त्यासाठी घेतलेले आहे. त्याचं बरोबर आहे, जे पाहिले नाही ते पदार्थ पहिले घेतले पाहिजे, म्हणजे कसं नंतर ते पदार्थ दिसतील न दिसतील. हे वाय पायनॅपल ज्यूस आणि वॉटरमेलन ज्यूस घेतला आहे तांदळे सरणं, कारण तो माणूस थोडासा हेल्थ कॉन्शियस पाहते. याचा नाश्ता याले नाश्ता करणं म्हणते का, अरे याले म्हणते भाऊ नाश्ता करणं, वसूल करणं काय त्याला माहीतच नाही तर मग याले. या पावर आपली प्लेट कशी येतं, पुरे ड्रायफ्रूट जे कधी जिंदगीत आपण खात नाही ते येतं दाबून खातं, सोडाचं काहीच नाही. एवढे चांगले कपडे घालून जिंदगीत पहिल्यांदाच मी नाश्ता करून राहिलो, पाहू शकता तुम्ही. सोफिस्टिकेटेड खाणं म्हणते आले चमच्यानं, अरे चमच्यानंच खा लागते राव इथं. बरं नाश्त्यामध्ये जे पदार्थ तिथं ठेवलेले आहे बफेमध्ये तेवढेच भेटते असं नाही. बरं या मेनू कार्डमध्ये जेवढे पदार्थ लिहिलेले आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता, ते बी फुगीमध्ये राहते, पैसे द्यायची गरज नाही. हे वाय उपमा बिपमा डोसा इडली पोहे पावभाजी
आणि हे इकडचं अंड्याबिंड्याचे पदार्थ आहे. आता अंड्याचे पदार्थ म्हणल्यावर मला असं वाटते का एखादा अंड्याचा इंटरनॅशनलवाला पदार्थ आपण सांगून ठेवला पाहिजे, कारण आता इथं समजून तर नाही राहिलं कसं कसं का का भेटेन तर, पण सांगूयात आपण नाही का, म्हणजे आल्यावर आपल्याला लक्षात तर येईन का नेमकं इंटरनॅशनल नाश्ता कसा राहते तर. हा पहिला लॉट आमचा आता इथं संपलेला आहे आणि थोडासा पोटावर तर हात फिरून आम्ही दुसऱ्या लॉटसाठी एकदम तयार झालेलो आहो. हे चमच्यानं थोडंसं शेवटचं ड्रायफ्रूट खाऊन घेतो. आता हे जे पदार्थ तुम्हाला दिसून राहिले ते पदार्थ फक्त दिसायला चांगले आहे म्हणून अनिल शेटनं येतं घेऊन आले. ते त्याची टेस्ट लागते कशी ते माहीत नाही. आता ते चमच्यानं कापून पाहतो म्हणते का बा हे पदार्थ लागते कसा तर पाय. आता तो चम्मच आणि एका हातात चमचा घेतला आणि एका हातात चाकू घेतला ना, आता तो आता खाऊन मला सांगा ना कसं आहे ते. तर ही नाश्त्याची तिसरी प्लेट आहे. जेवढे फळं तेथे त्यांना कापून ठेवले होते तेवढे सगळे फळं मी घेऊन आलेलो आहे. एक गुलाबजामू होता, त्याच्या गुलाबजामूनच्या वर चिकन आहे पाय, त्याच्यामध्ये फिश बी आहे, त्याच्यामध्ये साईडले डोनट बी आहे, नंतर ते कर्ड बीडवाला काय आयटम आता तो बी आयटम ठेवला आहे ना. हा सोफिस्टिकेटेड माणूस पाय, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे सर कसे खाऊन राहिले. अरे असं पैलवानसारखं खाणं पाहिजे, संपवलं त्यानं गुलाबजामू बी संपवला, जमतच नाही म्हणते भाऊ. आता एवढी प्लेट मला संपवायची आहे. अंड्यामधल्या एका इंटरनॅशनल पदार्थाचं त्यानं नाव सांगितलं ना, हा असा अर्धा भाजलेला अर्धा उकडलेला अर्धा फ्राय केलेला अंडा येतं ब्रेडवरतं ठेवून त्यानं आणलेला आहे. तर अनिल शेटनं मागवला तर खरा अंडा पण त्यानं खायचं कसं हे माहीत नाही आहे. आता इंटरनॅशनल पदार्थ असला तरी आपण नॅशनल पद्धतीनं तो खाऊ, हे पाहू शकता इंटरनॅशनल पदार्थ नावं समजून नाही राहिले तर पदार्थ खायचा कसा ते कसं समजणार आपल्याला. पण मग गावठी पद्धत जिंदाबाद. पुरा पैसा वसूल नाश्ता केल्याच्यानंतर नाईला जाणं पोट भरल्यामुळं नाश्ता थांबावा लागला आणि ज्यूस आणि कॉफी प्याल्याच्यानंतर शेवटी मी बोर्नविटा दूध पिऊन राहिलो, कारण बोर्नविटाचं दूध ताजमध्ये बसून किती गोड लागते ते मला पाचवं होतं. आणि याला म्हटलं एक व्हिडिओ बी घेऊन गेले बा, म्हणजे लोकांना समजलं पाहिजे का डोंगा ताईट केला म्हणून येणं. जे लोक फक्त इथं नाश्त्याला आले जे समजा गेटवे ऑफ इंडियाचा आणि समुद्राचा व्ह्यू पाहायचा असेल त्याच्यासाठी हे रूम इथं बांधलेली आहे. इथं तुम्ही येऊन हा नजारा तुम्ही पाहू शकता आणि इथं एकंदरीत असा हा पॅसेज आहे आणि अशी रूम आहे इथून तुम्ही निवांतपणे इथून न्याहाळू शकता. जिथं अलाउड नव्हतं तिथं बी हा अनिल शेट घुसून राहिला होता. शेवटी त्याला म्हटलं बाहेर चाल रहा बा, इथं काही करू नको. बघा आता ह्यांचं म्हणणं आहे का बा 6:30 ते 11:30 म्हणजे नाश्त्याला तर आपलं का कांदा बटाटा पोहा जर आपण घेतला समजा 350 ग्रामचे 650 रुपया इच्छा गावात आणि 12 भावात. बाबा बाबा एवढा महाग पोहे, इथं तर महिन्याभराचे 4 जणांचे पोहे खतम होतील. त्यानंतर इकडं इडली 750 रुपये महाजीतन पुरी भाजी 750 बाबा बाबा 250 रुपये. आणि त्यानंतर हा हे आता समजा जेवणाचं आयटम आहे सॅलेड 1000 रुपयाचं सॅलेड बाबा 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 सीड ग्रीन आणि हे काजून बटर टोस्टेड कॉर्न केरनल अरे नावच लय आवड वाटले त्याचे, कोण खावा ते वाचून घे रे भाई. चिकन टिक्का 1550, मसाला फिश 1700 रुपये, सीख कबाब 1750 महा इजी खायला दे काय. आणि किती असतील बरं याच्यात सीख कबाबमध्ये 300 ग्राम म्हणजे आमचा अनिल किती जर खायला बसला तर 17 त्रिक किती होते आता पहा तुम्ही हिशोब करा त्याचा. मोगणित पक्का असतं तर मी चांगला इंजिनियर बनू शकलो असतो. चिकन बर्गरसुद्धा 1150 आहे इथं. त्यानंतर बाकी तरी आपण सूप बी पेत नसतो. मेन कोर्स दाल तडका 1000 रुपयाचा आहे बाबा. बटर चिकन 1450 आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही कांजवे चौकातल्या हॉटेल बिंदू सरावर याच्यापेक्षा टेस्टी असते आणि स्वस्त असते तिथं जाऊन खा ना. हां गणेश दादाला म्हणलं की गणेश दादा तुम्हाला 5-10 रुपये ऑफ बी असतील देते, फक्त दादाकडे पाहून गोड अशी स्माईल द्यायची. इथं काय आईस्क्रीम बिस्क्रीम येतं 800-900 रुपयाची आईस्क्रीम बाबा बाबा लयच खतरनाक मागे बापा. एवढं कुठं मेनू कार्ड असते का रे. हे मेन कोर्समध्ये इंडियन ब्रेड बीड होल व्हीट पेने गिने काय आलू जिरा मिडनाईट मेनू सिंगल डिनर म्हणाले म्हणजे फक्त समजा हे सगळं त्याच्यात बहुतेक इन्क्लुडेड असेल 3200 रुपयात. इथं 3200 रुपयात आम्ही 1.5 महिना असतो जेवत दोन्ही टाईम. बिंदू सरावर समजा 1 महिना जेव आपण इथं 3000 रुपयाचं हे वाटतं हे सगळं त्याच्यात इन्क्लुडेड असेल. व्हेजिटेरियनवालं आहे आणि हे नॉन व्हेजिटेरियनवालं आहे. वेस्टर्न नॉन व्हेजिटेरियन 3250 वेस्टर्न व्हेजिटेरियन 3000 हे किड्स मेनू आहे. पॅनकेक बिनकेक ब्राउनी बिवनी जर समजा खायचा असेल तर असला विषय आहे. मसाला काय आहे सूप बीप जाऊ दे ना कुठं सूप खायला. आपण तुम्हाला उगा पोरं म्हणू लागले मेनू कार्ड दाखवा मेनू कार्ड दाखवा म्हणून मेनू कार्ड दाखवलो. पण आता खरं तर मेनू कार्ड मला पाहायची इच्छा नाही व्हायली, कारण एवढं कुठं रेट असतात का मेनू कार्डचे. एवढ्या याच्यात अख्खी दिवाळी व्हायची माणसाची साजरी.
काय हे गव्हर्नमेंट आहे नाही आपल्याला गव्हर्नमेंटचे जॉब माहीत असते ती गव्हर्नमेंट काय काय की शिखंड येते बाबा बाबा जाऊ दे नाव वाचायला आवड वाटते तर आसामची हां चहा म्हणून लागले ना तुम्ही चहा ताज हाऊस ब्लेंड 500 रुपयाचा चहा आहे पा पोरे हो चहा आहे पेता का चहा 500 रुपयाचा हां इथं 5 रुपयाचा चहा पाच म्हणल्यावर मित्र पाकपूक करतील पाजूका नको इकडून चहा पितानी दिसल्यावर गरम चहा असला तरी पिऊन पटकन कल्टी मारतात हे सगळा विषय असा आहे बाबू हे वाईन बिनचं आहे एक वाईन जर घेतली समजा सुला वाईनची आपण नाही घेतली वाईन 1000 रुपये ग्लास आहे 5000 रुपयाला बॉटल आहे अशी जर घ्यायला घेत गेलं तर 200 रुपये देते बाहेर व्हाईट वाईन ते तर काही हे समजा जामपारी जर बाबा बाबा इथं दारूचे नाव आहे आघोडं वाटल इथं 10000 कोणती आहे 10000 बाबू ब्लेंडेड व्हिस्की जॉनी वॉकर बाबा हे एकच नाव मला जरा असं ओळखीचं दिसायला इसकी रम वडका बिडका हे काय रम येतं बकराडी कार्टा ब्लँका रम आहे तर बाय ग्लास येतं बरं हे ग्लास आहे ग्लासची किंमत आहे नाही तर म्हणसाल तुम्ही का बाबा इथं खंबा आहे खंबा नाही आहे ग्लासची किंमत आहे तर असं आहे बाबा एकंदरीत किंगफिशर ते बिअरचे ग्लासची प्राईस 500-600 रुपये पेता का बिअर इथे येऊन मेनू कार्डवरचे रेट पाहून डोकं थोडंसं गरम झालं होतं मी म्हटलं वातावरण थोडंसं थंड केलं पाहिजे शांत केलं पाहिजे म्हणून आम्ही स्विमिंग पूल जेथं आहे त्या एरियामध्ये येतं येऊन बसलो मस्त तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करून राहिलो तसं इथं सरळ सरळ असे व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे पण ते म्हणे सुमरीमध्ये काही काही व्हिडिओ तुम्ही काढू शकता तर मग मी ना काही काही व्हिडिओ असे काढून घेतले नाही का काढलेले बरे ना नाही तर मग एवढे पैसे खर्च करून येतं यायचं आणि रिकाम्या हातानं वापस जायचं म्हणलं तर मग कसं का तर एकंदरीत स्विमिंग पूलकडचा जो काही नजारा आहे तो असा आहे पाहू शकता निळशार इथं पाणी राहते मस्त इकडचं बी डोंगाताईटवाला कार्यक्रम आहे मस्त फॉरेनर येऊन घेईन इथं स्विमिंग करते त्याच्यासोबत स्विमिंग करायचा आनंद आपण घेऊ शकतो फक्त त्याच्यात जास्त जवळ जायचं नाही बरं तर इथं थोड्याशा कोमट पाण्यामध्ये थोडासा मी पहिले कोमट होऊन घेतो नंतर मग पलीकडे स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार आहोत मी तर मित्रांनो हॉटेल ताजमहाल पॅलेस मुंबई काल मी इथे स्विमिंगला यायला थोडा कचरत होतो पण म्हटलं आपण पैसे भरलेत म्हणल्यावर लाजून कसं म्हणणं का वसूल केलेच पाहिजे सगळे पैसे त्यामुळे आज स्विमिंग पूलमध्ये मी इथे उतरलेलं आहे पैसे वसूल करण्यासाठी बघू शकता माझे मागे ताजमहाल पॅलेस मुंबई कसलं आहे स्विमिंग काहीच सोडायचं नाही हो आणि पैसे जर आपण भरलेले असतील तर लाजायचं अजिबात नाही मी लाजलो पण अनिल शेटकडून मला एक प्रेरणा भेटली की लाजायचं नाही लाजला की संपला मग विषय संपला बघा तुम्ही माझ्या मागं दिसते का व्ह्यू ताजमहाल पॅलेसचा नाही ते कालपर्यंत म्हणत होते का व्हिडिओ फोटो अलाउड नाही आज आम्ही डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे मोबाईल मोबाईल वॉटरप्रूफ असल्यावर तेवढं एक ताण नसते पाणी केलं तरी जीवन हे तर जीवन आहे कसा वाटला स्विमिंग पूल कमेंट करून सांगा तर आता महत्त्वाच्या ना आपुलकीच्या प्रश्नाकडे येऊया का ताज हॉटेलमध्ये एका रात्रीचं रूमचं भाडं किती आहे बा तर वेगवेगळ्या प्रकारचे रूम आहे त्याचं वेगवेगळं भाडं आहे तर लक्झरी रूम जर आपण समजा येतं बुक केली ताजमहाल पॅलेसमध्ये तर 29,500 स्टार्ट होते ऑफ सीझनचे भाव आहे आता हे 30 ते 35 बी वाढत जाते लक्झरी ग्रँड रूम सिटी व्ह्यूची जर केली तर 32,500 स्टार्ट आहे आणि आम्हीने जी केली होती लक्झरी ग्रँड रूम सी व्ह्यू तिचं भाडं 36,500 आता हे सीझन वाईज त्यानंतर अवेलेबिलिटी वाईज चेंज होत राहते त्यानंतर आपण पुढची जर रूम समजा थोडीशी मोठी जर रूम घ्यायचं म्हणलं तर द क्लब रूम सिटी व्ह्यूवाली येते ताज क्लब रूम तर त्याचं भाडं आपल्याला पाहायला भेटते का 41,000 रुपयापासून तिथं स्टार्ट होऊन राहिलं आणि त्यानंतर ताज क्लब रूम सी व्ही वाली घेतली तर मग 46,000 रुपये 5,000 रुपये डायरेक्ट गप्पकानं वाढते समुद्र पाहिजे फक्त त्यानंतर एक्झिक्युटिव्ह सूट 1 बेडरूम सिटी व्ह्यू जर घेतली तर 62,000 स्टार्ट आहे बा म्हणजे टॅक्सेस बिक्सेस पकडून 70,000 आणि त्यानंतर लक्झरी सूट 1 बेडरूम सिटी व्ह्यूची घेतली तर 77,000 म्हणजे टॅक्सेस पकडून किती 85,000 आसपास जाते आणि त्यानंतर ग्रँड लक्झरी सूट 1 बेडरूम सी व्ह्यू घेतली तर बापा रे बापा 1.5 लाखाच्या वरत मरते रे बा मरते आणि आता इथं अजून बी ह्यांच्याकडं 2-3 प्रकारच्या रूम आहे तर त्याचे रेंट इथं त्यानं ऑनलाईनमध्ये दिलेले नाही आहे सिग्नेचर सूटचे आणि हे द टाटा सूटचे पण यायचे रेंट मी तिथं जाऊन विचारले होते तर तुम्हाला सांगतो एकीचं होतं समजा ते 2,10,000 आणि टाटा सूटचं होतं 3.5 लाख एका रात्रीचे किती 3.5 लाख
तर अशा प्रकारे तुम्हाला आता ताजच्या रूम रेटचा एकंदरीत अंदाज येतं आलेला आहे. तर आता मग तुम्ही ठरवा का एवढी एका रात्रीचे जर पैसे समजा आपल्याला इथं राहण्याचे द्यायचे असतील तर मग आपल्याला एका महिन्यात किती पैसा कमवायला पाहिजे बा, नाही का? हां, तेवढा जर पैसा कमवला तर मग एका रात्रीचे एवढे पैसे देण्यामध्ये मतलब आहे. नाही तर चाराण्याची कोंबडीन भारण्याचा मसाला असं जर काम झालं तर नाही का मग शेती विकून इकडं राहण्यात काही मतलब आहे का एक दोन दिवस? हां नाही. चला कॉपी पाचतो तुम्हाला. तर अनिल शेठ गीते परवीचा धन्यवाद याने इथे कॉफी बनवलेली आहे. मॅच बघता बघता त्याला कॉफी पिण्याचा आनंद उपभोगायचा होता आणि हॉटेल मराठवाडा त्याने उत्तमरित्या सांभाळलेलं आहे त्यामुळे याची त्याला माहिती नक्कीच असली पाहिजे. कारण वस्तात जरी समजा उपस्थित नसला तरीसुद्धा तो सर्व म्हणजे चपात्या भात भाजी वरण चिकन बिकन सगळं स्वतः करत होता आणि त्याचमुळे आज तो या लेवलपर्यंत येऊन पोहोचला आहे की आम्हाला इथे कॉफी तयार करून दिलेली आहे त्यानं. त्याबद्दल त्याचे खरंच मनापासून खूप खूप आभार. अनिल शेठ गीते मनापासून आभार तुमचे. धन्यवाद. मेड इन USA. अमेरिकेची कॉफी साखर अमेरिकेची साखर आणि इटलीची कॉफी असं वेगवेगळं कॉम्बिनेशन करून आणि दूध कुठलं आहे माहित नाही. दूध बहुतेक घेतलंच असावं. दूध भारताच आहे. इथे कॉफी केलेली आहे आणि सगळं एकंदरीत तसं आहे. तर अशा प्रकारे खिशाला भरगच्च चुना लावून आम्ही आमचा ताजमधला 3 दिवसाचा मुक्काम संपवला आणि शेवटी आता निरोप घेतोय. म्हटलं निरोप घेता घेता एक लॉबीचा मस्त असा व्हिडिओ काढून घेऊ. झेंडूची फुलं, झेंडूच्या फुलांनी इथे सजवलेलं हे तुम्ही सगळं एकंदरीत बघू शकता. चला मग हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. धन्यवाद. बघत राहा मराठी व्हायरल फीवर.